नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सडे, एच जी एम कॉलेज कराड। ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सरचे स्वागत आहे। ओके, तर आजच्या लेक्चरला आपण 12वी GFC बरोबर GFC विषयाचे लेक्चर पाहणार आहोत। आजच्या लेक्चरला आपण दुसऱ्या प्रकरणामधलं या ठिकाणी घटक अभ्यासणार आहोत। ओके, तर आपण प्रकरण 2 बाजारपेठ मूल्यमापन या चॅप्टरची चर्चा त्या ठिकाणी करतोय। ओके, त्याच्यामधला जो आपण त्या ठिकाणी आज घटक त्या ठिकाणी पाहणार आहोत त्याचं नाव आहे ग्राहकांचे प्रकार। ओके, टाइप्स ऑफ कस्टमर। ओके, ग्राहकांचे प्रकार त्याच्यामधला आपण आजच्या लेक्चरला अ म्हणजेच पहिला त्या ठिकाणी स्वभावानुसार ग्राहकांचे प्रकार। ओके, स्वभावानुसार ग्राहकांचे प्रकार कोणते असतात, ओके, या संदर्भात चर्चा आपण आजच्या लेक्चरला करणार आहोत। ओके, तर ग्राहकांचे प्रकार टाइप्स ऑफ कंज्युमर किंवा त्याला आपण टाइप्स ऑफ कस्टमर असं म्हणतो। ओके, तर आपल्याला मेन ग्राहकांचे 4 प्रकार त्या ठिकाणी पडतात। ओके, त्याच्यामध्ये पहिला आहे स्वभावानुसार ग्राहकांचे प्रकार, दुसरा आहे लिंगभेदानुसार ग्राहकांचे प्रकार, 3 वयानुसार ग्राहकांचे प्रकार आणि 4 भौगोलिक स्थितीनुसार ग्राहकांचे प्रकार। ओके, तर हे 4 ग्राहकांचे मेन प्रकार त्या ठिकाणी पडतात। ओके, त्याच्यामधला आजच्या लेक्चरला आपण अ जो आहे स्वभावानुसार ग्राहकांचे प्रकार याच्या आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत। ओके, तर स्वभावानुसार ग्राहकांचे प्रकार आपल्याला 12 सांगितलेले आहेत। ओके, तर स्वभावानुसार ग्राहकांचे प्रकार टोटल आपल्याला 12 सांगितलेले आहेत। तर त्या 12 च्या 12 स्वभावानुसार ग्राहकांचे प्रकार आपण आजच्या लेक्चरला पाहणार आहोत। ओके, त्याच्यामधला पहिला तयकने प्रकार आहे शांत ग्राहक। ओके, शांत ग्राहक हा या ठिकाणी शांत तयकने ग्राहक असतो। ओके, तर या प्रकारचा ग्राहक स्वभावानं अतिशय शांत असतो। ओके, शांत व धीरगंभीर असतो। ओके, तो जरुरीपुरतच बोलतो म्हणजे तो कामापुरतच तयकने ग्राहक बोलत असतो। ओके, आणि त्याचे बोलणे मोजकेच असते पण स्पष्ट असते। ओके, म्हणजे शांत ग्राहक का म्हटलेला आहे तर तो शॉपमध्ये आल्यानंतर मोजकाच बोलतो, स्पष्ट बोलतो। ओके, ज्यादा त्याने बोलत नाही। ओके, असा ग्राहक अत्यंत चतुर, दूरदर्शी, ओके, दुसऱ्याच्या मनातील आशे ओळखणारा असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। अशा प्रकारचा त्याने हा शांत ग्राहक त्याने असतो। ओके, अशा ग्राहकास विक्रेत्याने सर्व प्रश्न त्याने नम्रतेने व अत्यंत तयकने आदरपूर्वक विचारावं। ओके, सूचनात्मक वाक्याचा तयकने उपयोग करून त्याचे मत काय आहे याविषयी अंदाज या ठिकाणी विक्रेत्यांना घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। याला काय म्हणायचं, शांत ग्राहक। ओके, तर आपण हा जो तयकने पहिला तयकने प्रकार आहे शांत ग्राहक, म्हणजे या ठिकाणी मी डिस्प्ले तयकने करतो, शांत ग्राहक हा आपण ग्राहकाचा पहिला तयकने प्रकार बघितलेला आहे। दुसरा तयकने प्रकार आहे बोलका ग्राहक। ओके, दुसरा तयकने कुठला तयकने आहे ग्राहकाचा प्रकार, बोलका ग्राहक, म्हणजे हा ग्राहक काय करतो, जास्त बोलत असतो, ज्यादा तयकने बोलत असतो, म्हणून त्याला बोलका तयकने ग्राहक असं म्हटलेलं आहे। अशा ग्राहकांचा बडबड करणे हा स्वभाव तयकने असतो, म्हणजे हा मूळ स्वभाव तयकने आपल्याला दिसून येतो। ओके, अशा ग्राहकांची सतत तयकने बडबड चालू असते म्हणून त्याला बडबड्या तयकने ग्राहक आपण असं म्हणतो। ओके, तो आपल्याला कोणती वस्तू हवी आहे, ओके, तेवढे सांगून तयकने थांबत नाही विक्रेत्याला। ओके, तर भलत्यात तयकने चौकशी करत बसणार। ओके, ह्याला काय म्हणायचं, बडबड्या तयकने ग्राहक। मग त्याच्यामध्ये उदाहरणार्थ दुकानामध्ये आपण आता वस्तू आणायला गेलेलो आहे, ओके, तर दुकानात गेलो की निवडणुका, सणवार, ओके, त्याच्यानंतर हवामान, समाज, बरोबर, म्हणजे कुठल्या पण तयकने विषयावर तयकने बोलायचं, त्याला काय म्हणायचं, बडबड्या ग्राहक, म्हणजे कामापुरता बोलणारा हा ग्राहक नसतो। ओके, म्हणून त्याला बडबड्या तयकने ग्राहक असं म्हणायचं किंवा त्याला आपण बोलका ग्राहक देखील असं म्हणतो। ओके, तर हा दुसरा देखील तयकने प्रकार आपण पाहिलेला आहे बोलका ग्राहक। ओके, तर अशा ग्राहकांसमोर या ठिकाणी बोलत असताना विक्रेत्यानं
व्यवस्थित ऐकणे बोलून त्याला ऐकणे वस्तू ऐकणे देऊन लगेच कटवण्याचा ऐकणे प्रयत्न केला पाहिजे. ओके, तर हा दुसरा देखील आपण प्रकार बघितलेला आहे. तिसरा ऐकणे ग्राहकाचा प्रकार आहे लाजाळू ग्राहक. ओके, तिसरा ऐकणे ग्राहकाचा प्रकार आहे लाजाळू ग्राहक. म्हणजे हा ग्राहक स्वभावाने अबोल असतो. अबोल म्हणजे काय? न बोलणार. ओके, अत्यंत भित्रा लाजाळू ऐकणे असतो. शॉप मध्ये आलं तरी एकाकडे आलं तर ऐकणे कुठतरी उभा राहतो. ओके, म्हणून ह्याला लाजाळू ग्राहक म्हणायचं. दुकानावर जाऊन सौदा करत बसणे याला जमत नाही, लाजाळू असतो. समोर ऐकणे ज्यादा ऐकणे येत नाही, बोलत नाही. ओके, म्हणून ह्याला लाजाळू ऐकणे ग्राहक म्हणायचं. आणि वस्तू पाहताना तो गोंधळून जातो, दुसऱ्या व्यक्तीनं तो लाजतो. ओके, म्हणून त्याला लाजाळू ऐकणे ग्राहक असं म्हटलेलं आहे. ओके, तर तो भित्रात ऐकणे असतो. म्हणून विक्रेत्याने त्याला ऐकणे वस्तू देऊन पटकन द्यायची, खरेदी पूर्ण करायला मदत केली पाहिजे. ओके, तर हा लाजाळू किंवा भित्र ग्राहक हा आपण तिसरा ऐकणे स्वभावानुसार ग्राहकांचा प्रकार आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर चौथा आहे चंचल वृत्तीचा ग्राहक. बघा, चंचल वृत्तीचा ग्राहक. ओके, आता पुढचा ऐकणे प्रकार ऐकणे आहे चंचल वृत्तीचा ग्राहक. म्हणजे शॉप मध्ये गेले की ह्याचं मन स्थिर नसतं. ओके, ही वस्तू घेऊ कधी वस्तू घेऊ, ही वस्तू घेऊ कधी वस्तू घेऊ, हे चांगले आहे का ही वाईट आहे, म्हणजे असं सारखं, म्हणजे चंचल वृत्ती, मन स्थिर नसणं, याला काय म्हणायचं? चंचल वृत्ती. ओके, तर हा ग्राहक स्वतःचा निर्णय अनेकदा ऐकणे बदलण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे मालाची चटकन त्याला निवड करता येत नाही. तो विक्रेत्याला पण ऐकणे गोंधळात ऐकणे पाडतो. ओके, तर अशा ग्राहकास विक्रेत्याने योग्य मार्गदर्शन करून, गायडन्स करून, या ठिकाणी वस्तू ऐकणे त्याला चॉईस करायला ऐकणे मदत करायची. ओके, तर ह्याला काय म्हणायचं? चंचल वृत्तीचा ग्राहक, मन स्थिर नसणं, ह्यालाच काय म्हणायचं? चंचल वृत्तीचा ग्राहक. हा चौथा देखील ऐकणे आपण प्रकार बघितलेला आहे. पाचवा आहे संशयी ग्राहक. बघा, पाचवा ऐकणे आहे संशयी ग्राहक. पाचवा ऐकणे ग्राहकाचा प्रकार कोणता आहे? संशयी ग्राहक. असे ग्राहक वस्तूचे गुण, दर्जा, गुण म्हणजे क्वालिटीज, दर्जा, ओके, उपयुक्तता, वाजवीपणा या बाबतीत विक्रेत्याला अनेक ऐकणे प्रश्न घेतात, अनेक प्रश्न ऐकणे करतात, विक्रेत्यावर शक घेतात, काय विक्रेता आपल्याला फसवतो काय. ओके, तर संशय ग्राहक, मग अशा प्रकारचे ग्राहक, संशय घेणारे ऐकणे ग्राहक अतिशय चिकित्सक ऐकणे बुद्धीचे असतात, प्रवृत्तीचे ऐकणे असतात. मग विक्रेत्याने संयम ठेवून सौजन्यापूर्वक या ग्राहकांच्या बाबतीत ऐकणे वागलं पाहिजे आणि त्यांना वस्तू ऐकणे खरेदी करायला मदत केली पाहिजे. ओके, संशय ग्राहक म्हणजे वस्तूच्या बाबतीत संशय घेणं, किमतीच्या ऐकण्या बाबतीत संशय घेणं, टिकाऊपणा बाबतीत ऐकणे संशय घेणं. ओके, ह्याला काय म्हणायचं? संशय ग्राहक. ओके, त्यानं सहावा ऐकणं आहे ग्राहकाचा प्रकार निश्चय ग्राहक. निश्चय ग्राहक, आता बघा निश्चय ग्राहक, मग या प्रकारामध्ये ग्राहक घरातून निघतानाच ठरवतात कोणती वस्तू घ्यायची, कोणत्या क्वालिटीची घ्यायची, किती रुपयांपर्यंत घ्यायची. म्हणजे हा ग्राहक अगोदरच घरून निघतानाच ठरवतो की कुठली वस्तू घ्यायची, किती किमतीला घ्यायची, कुठून घ्यायची, कुठल्या शॉपमधून घ्यायची. ओके, ह्याला काय म्हणायचं? निश्चय ग्राहक. म्हणजे हे निश्चय करूनच घरातून बाहेर पडलेले असतात. ओके, तर ह्याला निश्चय ऐकणे ग्राहक म्हणायचं. दुकानात आल्याबरोबरच ते लगेच पटकन ऐकणे वस्तूचं नाव सांगतात, पटकन लगेच विक्रेत्याला ते काढायला सांगतात आणि पटकन खरेदी करून लगेच दुकानातून बाहेर जातात शॉपिंग करून. ओके, त्याला काय म्हणायचं? निश्चय ग्राहक. ज्यादा ते ऐकणे वेळ घेत नाहीत. ओके, लगेच थोड्या वेळेतच ते ऐकणे लगेच शॉपिंग करून लगेच पटकन ते दुकानातून बाहेर पडतात, विक्रेत्यापासून लगेच बाहेर पडतात. ओके, म्हणजे निश्चय ग्राहक म्हणजे हे घरातूनच निघताना निश्चय करूनच ते ऐकणे बाहेर पडलेले असतात. ओके, ह्याला म्हणायचं निश्चय ग्राहक. त्याच्यानंतर सातवा ऐकणे आहे अनिश्चय ग्राहक. सातवा ऐकणे सातवा ऐकणे ग्राहकाचा प्रकार ऐकणे आपण कुठला बघितलेला आहे? अनिश्चय ग्राहक. ओके, अनिश्चय म्हणजेच काय? तर हे ठरवून आलेले नसतात,
त्याला काय म्हणायचं अनिश्चयी. त्याचा निश्चितच काही झालेलं नसतं की कुठली वस्तू घ्यायची, कशाला घ्यायची, किती किमतीला घ्यायची, म्हणजे काय ठरलेलं नसतं. ओके, तर कुठली वस्तू घ्यायची हे ठरलेलं नसणं ह्याला म्हणायचं अनिश्चयी ग्राहक. ओके, तर या ग्राहकांचा खरेदीविषयीचा निर्णय नेहमी डळमळीत असतो. वस्तू खरेदी करावी का करू नये हे दोन्ही बाजूने त्या एकने विचार करणारे असतात. ओके, मग ते सारखा त्या एकने विचार करत असतात आणि त्यांना निर्णय घ्यायला त्या एकने वेळ लागतो. मग शॉपमध्ये गेल्यानंतर किंवा विक्रेत्याच्या त्या एकने दुकानात गेल्यानंतर या ठिकाणी त्यांना वस्तू निवडता येत नाही. त्याला म्हणायचं अनिश्चय ग्राहक, म्हणजे ठरवून गेलेले नसतात. ओके, त्याला म्हणायचं अनिश्चय. त्याच्यानंतर 8 नंबर, उतावळा ग्राहक किंवा अधीर ग्राहक. ओके, अधीर किंवा त्याला आपण उतावळा ग्राहक असं म्हणतो. उतावळा, उतावळा ग्राहक म्हणजे उतावळा ग्राहक किंवा त्याला आपण अधीर ते एकने ग्राहक असं म्हणतो. ओके, तर दुकानात आल्याबरोबरच आपणास पाहिजे असलेली वस्तू ताबडतोब मिळावी अशी या ग्राहकाची अपेक्षा असते. थोडा जरी विलंब झाला विक्रेत्याकडनं तर त्याला सहन ते एकने होत नाही. लगेच आपल्याला गेलं की आपला नंबर आला पाहिजे ना, आपल्याला वस्तू मिळाली पाहिजे, म्हणजे अशी अपेक्षा असते. थोडा जरी विलंब झाला तर लगेच विक्रेत्याला त्या एकने बोलणार असं करताय तसं करताय. ओके, तर ह्या काय म्हणायचं अधीर किंवा उतावळा ग्राहक, म्हणजे कधी एकदा दुकानात जातोय आणि वस्तू त्या एकने घेतोय असं ह्या कस्टमरचं त्याकडे म्हणणं असतं, ग्राहकाचं त्याकडे म्हणणं असतं, टेंडन्सी त्याकडे असते, प्रवृत्ती असते, त्याला अधीर किंवा उतावळा ग्राहक त्याकडे असे म्हणतात. ओके, मग अशा त्याकडे ग्राहकांच्या बाबतीत विक्रेत्यांना त्याकडे संयमी त्याकडे राहून त्याला खरेदी करायला त्याकडे प्रवृत्त केलं पाहिजे. ओके, तर 8वा त्याकडे आपण प्रकार ग्राहकाचा बघितला, अधीर किंवा उतावळा ग्राहक. ओके, 9वा त्याकडे आहे कुशल ग्राहक. ओके, 90 एकने ग्राहकाचा आता एकने प्रकार आहे कुशल. काय आहे? कुशल ग्राहक. कुशल ग्राहक 9 नंबर ते एकने आपल्याला काय सांगितलेला आहे ग्राहकाचा प्रकार? कुशल किंवा निष्णात ग्राहक. बघा, कुशल ग्राहक अशा ग्राहकाचे वस्तूविषयी निश्चित मत असते. ओके, असे ग्राहक वस्तूचा टिकाऊपणा, व्यवहारी उपयोगावर जास्त लक्ष केंद्रित करतात. ओके, आणि विक्रेत्याने त्यांना हवे असलेलेच वस्तू दाखवाव्यात. विक्रेत्याने ग्राहकाच्या चौकशीबद्दल त्याने राग न मानता त्याला जास्तीत जास्त त्याने समाधान देण्याचा त्याने प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे अशा ग्राहकाचं वस्तूविषयी जर मत त्याने निश्चित असतं, ओके, निश्चित त्याने असतं, त्याला म्हणायचं कुशल किंवा निष्णात त्याने ग्राहक. म्हणजे ते निश्चय करून त्याने गेलेले असतात, वस्तूविषयी त्यांच्या मनामध्ये निश्चय असतो, म्हणजे स्थिरता असते, म्हणजे त्यांनी ठरवून त्या एकने गेलेले असतात त्याने. ओके, ह्याला काय म्हणायचं कुशल किंवा निष्णात त्या एकने ग्राहक. अशा प्रकारचे ग्राहक हे व्यवहारी विचार करणारे असतात. वस्तू टिकाऊपणा आहे का, किंमत कशी आहे, पॅकेजिंग त्या एकने कधी झालेलं आहे, हे सगळं म्हणजे चौकस बुद्धीची त्या एकने हे ग्राहक असतात. ह्याला काय म्हणायचं कुशल किंवा निष्णात ग्राहक. 10 नंबर, उद्धट ग्राहक. ग्राहकाचा प्रकार कोणता आहे? उद्धट किंवा उर्मट ग्राहक. बघा, उद्धट त्याकडे ग्राहक असतात, त्यांना कसं बोलायचं काहीही त्याकडे समजत नाही, समाजामध्ये कसं वागायचं हे देखील समजत नाही, ह्याला म्हणायचं उद्धट ग्राहक. तर उद्धट किंवा उर्मट ग्राहक हा देखील 10वा त्याकडे आपण प्रकार पाहणार आहोत ग्राहकाचा. तर अशा ग्राहकांची मनोवृत्ती चढेल, आर्यरावीपूर्वक त्याकडे असते. असे ग्राहक दुसऱ्याच्या मतास किंमत देत नाही, दुसऱ्याचं म्हणणं त्या एकने ऐकून घेत नाहीत. ओके, त्याच्यानंतर हेकेकोर असतात. जर विक्रेत्याने त्याचे मत त्या एकने मान्य केलं नाही तर त्यांना त्या एकने लगेच राग येतो, वाद त्या एकने उकरून काढतात, बाचाबाची त्या एकने करतात लगेच विक्रेत्यासोबत. ओके, भांडण त्या एकने निर्माण करतात. मग अशा ग्राहकांशी त्या एकने जपून विक्रेत्यांना त्या एकने तोलून मापून त्या एकने राहून वस्तू त्या एकने विक्री केल्या पाहिजे. ओके, तर ह्याला काय म्हणायचं उद्धट किंवा उर्मट त्या एकने ग्राहक असं म्हणायचं. त्यानंतर 11 नंबर आहे अपंग ग्राहक.
आणि 12 नंबरचं ऐकणे आहे बांडखोर ग्राहक। तर टोटल तर एक ना 12 तर एक ना प्रकार आहेत। आता 11 नंबर ग्राहकाचा प्रकार आहे अपंग ग्राहक। बघा म्हणजे हँडिकॅप्ड कस्टमर, ओके, म्हणजे अपंग तर एक ना ग्राहक जर असतील तर विक्रेत्याने त्यांच्या बाबतीत लगेच सहानुभूती दाखवून त्यांना लगेच वस्तू व सेवा त्या एकने विक्री केल्या पाहिजेत। तर असे ग्राहक भावना प्रधान असतात, एकलकोंड्या त्या एकने स्वभावाचे असतात, मनोवृत्तीचे असतात। अशा ग्राहकांच्या प्रति सौजन्यपूर्वक व सहानुभूतीपूर्वक विचार करून विक्रेत्यांना त्यांना वस्तू व सेवा त्याने विक्री केल्या पाहिजे, ओके। तर व्यवहार त्याने व्यवस्थित त्याने ठेवला पाहिजे त्यांच्या बाबतीत। मग अपंग ग्राहक जे असतात त्यांना सहानुभूतीपूर्वक बरोबर सौजन्यानं बोलून त्यांना वस्तू व सेवा विक्री केल्या पाहिजेत, बरोबर। तर याला काय म्हणायचं अपंग ग्राहक, कारण की अशा प्रकारचे ग्राहक भावना प्रधान असतात, एकलकोंड्या त्याने स्वभावाचे असतात, मनोवृत्तीचे असतात। मग त्यांच्या बाबतीत विक्रेत्यांना चांगल्या प्रकारची भूमिका बजावली पाहिजे। त्यानंतर शेवटचा तर एक प्रकार आहे भांडखोर ग्राहक। भांडखोर ग्राहक म्हणजे हे भांडत असतात, सतत त्या एकने भांडणं एकने उकरून काढत असतात, ह्याला काय म्हणायचं भांडखोर ग्राहक। तर काही ग्राहक भांडखोर प्रवृत्तीचे असतात, विक्रेत्याने केलेला विरोध त्यांना सहन होत नाही, ओके। एखाद्या वेळी विक्रेत्याने जरी त्याच्या फायद्यासाठी चांगला सल्ला दिला त्यांना तो पटत नाही, ओके। विक्रेता त्याने त्यांना फसवतोय की काय, बरोबर, फ्रॉड करतोय काय असं त्यांना त्याने वाटतं, ओके। आणि अशी त्यांची त्याने समजूत निर्माण झाल्यामुळं ते भांडण करायला त्याने प्रवृत्त होतं, ओके, म्हणजे भांडण त्याने करतात। आणि भांडखोर ग्राहकाशी विक्रेत्यांना सौजन्यानं शांतपणे, ओके, त्यांच्या मनानं कुठली वस्तू घेऊ द्या किंवा न घेऊ द्या, ओके, असं त्याने वागून ग्राहक किती त्याने भांडखोर असला तरी विक्रेत्याने वस्तूविषयी त्याला माहिती द्यावी, टिकाऊपणाबाबतीत त्याने माहिती सांगावी, आपल्या शॉपची त्याने माहिती सांगावी, किमतीविषयी मार्गदर्शन करावं, टिकाऊविषयी त्याने मार्गदर्शन करावं, ओके, अशा प्रकारचं वागून त्यामुळे त्याचं समाधान होऊन तो कसा आपल्याला कायमचा त्याने ग्राहक बनल असा त्याने विचार केला पाहिजे, ओके। तर अशा प्रकारे भांडखोर देखील ग्राहक आपल्या समाजामध्ये असतात, तर त्यांच्या बाबतीत त्याने विक्रेत्यानं काय काळजी घेतली पाहिजे हे आपण आता बघितलेलं आहे। तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण ग्राहकांचे प्रकार, म्हणजे हा त्याने आपण घटक त्याने सुरू केलेला आहे ग्राहकांचे प्रकार, त्याच्यामधला हा पहिला मेन जो त्याने प्रकार आहे स्वभावानुसार ग्राहकांचे प्रकार। त्याच्यामध्ये पहिला आपण त्याने ग्राहकाचा प्रकार बघितला शांत ग्राहक, दुसरा बोलका ग्राहक, तिसरा लाजळ ग्राहक, चौथा चंचल वृत्तीचा ग्राहक, पाच संशय ग्राहक, सहा निश्चय ग्राहक, 7 अनिश्चय ग्राहक, 8 उतावळा ग्राहक, 9 कुशल ग्राहक, 10 उद्धट ग्राहक, 11 अपंग ग्राहक आणि 12 भांडखोर ग्राहक। तुम्हाला जर त्या एकाने परीक्षेला ग्राहकांचे प्रकार लिहा असा जर त्या एकाने थोडक्यात उत्तर लिहा टिपा लिहायला जा एकाने क्वेश्चन आला तर तुम्हाला 3 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतो किंवा 6 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतो, ओके। तर 6 मार्काला जर त्या एकाने क्वेश्चन आला त्यातले जास्तीत जास्त त्याने ग्राहकाचे प्रकार त्याने तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा, ओके। आणि जर 3 मार्काला त्याने आला तर एक पान तुमचं त्याने उत्तर भरल, पान त्याने आपलं उत्तर त्याने एक पान त्याने भरल्या हिशोबानं 5-6 त्याने ग्राहकाचे प्रकार लिहा। आणि 6 मार्काला जर त्याने ब्रॉड क्वेश्चन आला तर तुम्ही त्याने जास्तीत जास्त त्याने प्रकार याच्यामध्ये लिहायचे आहेत। आणि हे लक्षात राहायला त्याने ग्राहकांचे प्रकार सोपा आहे, 1-2 वेळा जर तुम्ही रिव्हिजन त्याने केली, लेक्चर त्याने व्यवस्थित अटेंड केलं, ऐकलं तर तुम्हाला हे काही त्याने अवघड वाटणार नाही, ओके। तर ग्राहकांचे प्रकार त्याने आपण व्यवस्थित त्याने आपण स्वभावानुसार ग्राहकांचे प्रकार आपण आजच्या लेक्चरला पाहिलेले आहेत। तर लेक्चर त्याने पाहत असताना सर्व विद्यार्थ्यांनी हेडफोन लावून त्याने 100% कॉन्सन्ट्रेट त्याने राहून लेक्चर ऐकायचं आहे, ओके। आणि वेळ मिळेल तसं नोट्स देखील काढायच्या आहेत, ओके। तर आजच्या लेक्चरला आपण ग्राहकांचे प्रकार त्याच्यामधला पहिला मेन प्रकार स्वभावानुसार ग्राहकांचे प्रकार याच्यावर आपण चर्चा केलेली आहे, ओके। आता पुढच्या लेक्चरला जे पुढचे ते एकने प्रकार आहेत लिंगभेदानुसार ग्राहकांचे प्रकार, वयानुसार ग्राहकांचे प्रकार आणि भौगोलिक परिस्थितीनुसार किंवा स्थितीनुसार ग्राहकांचे प्रकार आपण नेक्स्ट लेक्चरला त्याने पाहणार आहोत। अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरला या ठिकाणी थांबूया।
धन्यवाद।